उदयनराजेंची पत्रकार परिषद आत्ताच पार पडली आहे, तुम्ही त्यांची स्वतः पाहिली? हा, उदयनराजे भोसले छत्रपती यांचा संवाद ऐकणं हा एक आनंदाच, ते अत्यंत मोकळेपणानं बोलत असतात, मी ते ऐकली आणि मी त्यांच्या भावनांशी सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं कोणीही राजकारण करू नये, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी सहन करू नये. आणि जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला तेव्हा महाराष्ट्र शांत बसला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि तेच मत उदयनराजे भोसले यांनी मांडलं, त्यांनी जे काय सांगितले त्यात काय चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यांनी असं म्हटलंय की जे घडलंच नाही म्हणजे अपमान झालाच नाही आणि त्या गोष्टीचं राजकारण करू नये, याच्या आधी छत्रपतींच्या नावावर बरंच राजकारण झालं. मला असं वाटत, मला असं वाटतं की काल जो संसदेत जो काही प्रकार घडला, अनेकांनी हा प्रश्न उपस्थित केल्यामुळे मी त्या संदर्भात माझं मत व्यक्त केलं. खरं म्हणजे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा किंवा हा मंत्र जो आहे हा नियमबाह्य किंवा घटनाबाह्य आहे असं मला कधीच वाटलं नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत महाराष्ट्राच्या अनेक खासदारांनी जेव्हा जेव्हा आंदोलनं केलेली आहेत सभागृहात तेव्हा आम्ही या घोषणा दिलेल्या आहेत. एक सांगतो, आमच्या खासदारांनी जय शिवाजी हा आमचा मंत्र आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेसंदर्भात घोषणा दिलेल्या आहेत. अर्थात व्यंकय्या नायडू जे उपराष्ट्रपती आहेत, राज्यसभेचे सभापती आहेत, ते अत्यंत नियमाचं काटेकोर पालन करणारे नेते आहेत. त्यांच्या दृष्टीनं व्यंकय्याच्या बाजूनं म्हणाल नायडूंच्या तर ते बरोबर, आणि हा वाद वाढू नये असं आम्हालाही वाटतं कोणत्याही प्रकारे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या संदर्भातल्या कोणत्याही घोषणा या घटनाबाह्य नाहीत हेच मला सांगायचं आहे, या नियमबाह्य नाहीत तेच मला सांगायचं आहे. आणि त्या भावनेतून आम्ही मत व्यक्त केलं. आपण आता इतर कोणी राजकीय पक्ष त्या संदर्भात काय करतायत किंवा काय नाही करत त्याच्याविषयी मी मत व्यक्त करणार आहे. पण इतर इतर धर्मांच्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी चालू शकतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांची का? छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी ही घोषणा जी आहे ही जय हिंद आणि वंदे मातरम इतकीच महत्त्वाची आहे हे माझं मत आहे. आपण सकाळी ट्विट केलं होतं की या सगळ्या विषयावर आता भाजप तोंड बंद करून आहे, संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सांगितलं. जेव्हा जेव्हा शिवसेनेच्या संदर्भात असे काही विषय निर्माण झाले होते आणि त्याचं जो राजकारण त्या काळात वेळोवेळी करण्यात आलं होतं, तेव्हा जे भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक होते त्यांची ती भूमिका त्यांनी व्यक्त केली, ती ह्या वेळेला व्यक्त केली नाही, व्यक्त व्हायला पाहिजे. की राज्यसभेत किंवा संसदेमध्ये जे काही घडलं ते बरोबर आहे की नाही, मी म्हणतो व्यंकय्या नायडू हे नेहमाने वागले, आमच्यामध्ये सांगण्याची हिंमत आहे. राज्यसभेचे चेअरमन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे नेहमानेच वागले हे मी म्हणतो ना, कारण त्यांच्या इतकं संसदीय लोकशाही आणि संसदेचं कामकाज या संदर्भात नियम आणि कायदे माहीत असलेला नेता चेअरवर बसलेला मी पाहिला नाही. आम्ही सगळेजण त्यांचा ऐकतो आणि त्यांचा आदर करतो, हे सत्य आहे. तुम्ही म्हणता नियमाप्रमाणे वागले आणि दुसरीकडे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ही जय हिंद वंदे मातरम इतकी मी या आमच्या भावना आहेत, ह्या महाराष्ट्राच्या आणि माझ्यासारख्या शिवसैनिकाच्या भावना आहेत. मला वाईट यासाठी वाटलं जसं छत्रपती म्हटले आपले सातारचे की संजय राऊत महान आहे, महाराष्ट्राला महान करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे आणि आमच्यासारख्या सामान्य मावळ्याला सुद्धा महान करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे. इतकं मी सांगतो. तुम्हाला वाटत नाही का व्यंकय्या नायडू चुकलेत असं? मी नियम म्हणाल आणि भावना या दोन गोष्टी ह्यापूर्वीसुद्धा अनेकदा दोन्ही सभागृहामध्ये अशा प्रकारच्या घोषणा अनेक विषयांवर दिल्या. अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या काही ठिकाणी मला माहिती आहे,
ज्या त्या राज्याचे जे प्रमुख लोक असतात संसदेमध्ये ते कधीकधी आपल्या राज्यातले जे प्रमुख जे स्वाभिमानाचे विषय असतात त्या संदर्भात घोषणा देतात. त्या कामकाजातून किती वेळा काढल्या त्याच्याविषयी माझ्याकडे नोंद नाही. पण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या सगळ्यांचा श्रद्धेचा आणि भावनेचा विषय असल्यामुळे आम्ही मत व्यक्त केलं. मी केलं आहे का? नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राने मत व्यक्त केलं, सगळ्याच राजकीय पक्षाने मत व्यक्त केलेलं आहे. यात फक्त एका राजकीय पक्षाचा संबंध नाही आहे. हे मत राजकीय पक्षाचा नेता म्हणून व्यक्त होण्यापेक्षा करण्यापेक्षा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा भक्त म्हणून व्यक्त करू शकतो आणि हा अधिकार प्रत्येकाला आहे. राऊत साहेब, पण आणखी एक लॉजिक उदयनराजेंनी मांडलं आहे, त्यांनी बाळासाहेबांप्रती पूर्ण आदर व्यक्त केला. त्यांचं लॉजिक त्यांच्याकडे राहू द्या, त्यांचं लॉजिक मी ऐकलेलं आहे. बरं, काही वारंवार चर्चा झाली. जसं एखाद्या विषयाचं राजकारण नको असं ते म्हणतात तसं मीही म्हणतो. मी आताही म्हणतो उदयनराजे जे बोललेले आहेत ते लॉजिकल ठीक आहे. त्यांना वाटतं आहे काही झालं नाही, तिथे शरद पवार साहेब होते, महाराष्ट्राचे इतर खासदार होते, त्याच्यासाठी कोणी आक्षेप घेतला नसेल हा त्यांचा प्रश्न आहे. पण हे जेव्हा समोर आलं समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून तेव्हा लोकांच्या आलेल्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या. त्याच्यावरती जर आता स्वतः उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका व्यक्त केला होती, मला असं वाटतं विषय संपायचा. आक्षेप घेतला जातो तो लॉजिकचा जो मुद्दा मला माहित तो मुद्दा त्यांनी हा चर्चेचा विषयच होऊ शकत विषय असा आहे की जय भवानी जय शिवाय ह्याच्यावरच आम्ही बोलतो. ह्याच्यामध्ये टिळक, बाळासाहेब ठाकरे, आगरकर, बरं का, छत्रपती संभाजीराजे हे विषय नाही आहे. मुद्द्यावर बोलायचं. त्याने तुमच्यावर देखील टीका केली की ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे पुरावा मागितले त्यांनी आमच्याकडे सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीपैकी कोणीतरी या ठिकाणी त्याला आक्षेप घेतला. मला काहीच माहिती हे प्रसिद्धी माध्यमातून जेव्हा आलं तेव्हा लोकांच्या भावना ज्या होत्या त्या व्यक्त करण्याचं काम केलं. जर कोणाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला नाही ती त्यांची भूमिका त्यांची भावना आहे, त्याच्यावरती मी नाही बोलणार. मला असं वाटलं की जय भवानी जय शिवाजी हा एक मंत्र आहे महाराष्ट्राचा. या मंत्रातून महाराष्ट्र निर्माण झाला, या मंत्रातून मराठी मनगट आमची चीज. सीमेवर सुद्धा युद्ध करताना या देशाचे जवान जय शिवाजी का म्हणतात, जय भवानी का म्हणतात हे समजून घेतलं पाहिजे आणि मग या विषयावर बोललं पाहिजे. उद्या वंदे मातरमला आक्षेप घेतला जाईल, उद्या जय हिंदला आक्षेप घेतला जाईल. त्याच्यामुळे हा जाता जाता प्रश्न आहे, अपमान झाला की नाही मी त्याच्यावरती आता कोण लागणार. मध्यंतरी या घटना अनेकदा घडतात. मध्यंतरी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी होता, त्यावेळेसही काही मंत्र्यांनी जेव्हा अशा पद्धतीने आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. एका मंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलतो नाही, पवार साहेबांनी त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच बोलतोय. मला मागे जायचं नाही आहे. मी शिवाजी महाराज, जय शिवाजी आणि जय भवानी मी या घोषणेविषयी म्हणतो. ही महाराष्ट्राची घोषणा आहे, ही शत्रूशी लढताना या देशाच्या चेतना निर्माण करणारी घोषणा आहे. मी त्याविषयी बोलतो. त्यांनी तुमच्यावर देखील लोकशाही या देशामध्ये लोकशाही आहे. छत्रपती उदयनराजे भोसले हे राज्यसभेचे सदस्य आहेत, निवडून आलेले आहेत, त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ते व्यक्त केलं. पण आता एकूण वेगळं राजकारण दिसतंय की शरद पवारांना भाजपचे कार्यकर्ते 10 लाख पत्र पाठवणार आहेत जय श्रीराम या गोष्टीने, तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवणार आहेत जय भवानी जय शिवाजी, 20 लाख पत्र, हे जे काही आता सगळं नवं सुरू झालंय. बघा, रामाचंही राजकारण करू नये आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं त्याहून करू. राज्यसभेत आता तुम्ही दोघे एकत्र असाल, आमचे मित्र आहेत छत्रपती. उदयनराजे भोसले त्याने मागचे व्यक्तिगत संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि श्रद्धेचे आहेत. बरं का, मी त्यांना मानतो.
सर इम्तियाज जलील असं म्हणालेले आहेत की राम मंदिराचं प्रतिकात्मक पूजन करून याचा सोहळा पार पडावा आणि दुसरीकडे बकरी ईद साजरी करण्यावर नियमावली आणलेली आहे त्याला देखील विरोध केलेला आहे. काँग्रेस अंतर्गतच काही माजी मंत्री आहेत मला माहिती त्यांनी असं काही या विषयावर बोलणं मिसळी त्याने हा सरकार निर्णय घेतला. सरकारनं आरोग्यविषयक सुरक्षेसाठी काही निर्णय घेतले असतील